2 सप्टेंबर 3 सप्टेंबर 4 सप्टेंबरला म्हणजे दक्षिण महाराष्ट्राकडे पाऊस पडणार आहे आणि पश्चिम महाराष्ट्राकडे पडणार आहे. सप्टेंबर नंतर पुन्हा विदर्भाकडे पाऊस येणार आहे. 6 सप्टेंबरला मराठवाड्याकडे पाऊस येणार आहे. 7-8-9 पासून ते 20 सप्टेंबर पर्यंत राज्यात वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे. 5 सप्टेंबर नंतर चांगल्या पावसाला सुरुवात होणार आहे. पण 2 सप्टेंबर पासून दक्षिण महाराष्ट्राकडे पाऊस येणार आहे. म्हणून ही सगळ्यासाठी आनंदाची बातमी. शेतकऱ्यांनो, आपल्याला म्हणजे सांगायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये आता सगळीकडे पावसानं उघड दिलेली आहे. पण राज्यात आता पाऊस म्हणजे 2 सप्टेंबर 3 सप्टेंबर 4 सप्टेंबरला म्हणजे दक्षिण महाराष्ट्राकडे पाऊस पडणार आहे आणि पश्चिम महाराष्ट्राकडे पडणार आहे. आणि त्याच्यानंतर 5 सप्टेंबर नंतर पुन्हा विदर्भाकडे पाऊस येणार आहे. 6 सप्टेंबरला मराठवाड्याकडे पाऊस येणार आहे. 7-8-9 पासून ते 20 सप्टेंबर पर्यंत राज्यात वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे. आणि सगळ्याला थोडा दिलासा जाईल पाऊस पडणार आहे. म्हणून ही सगळ्यासाठी आनंदाची बातमी. म्हणजे राज्यात बघितलं तर 5 सप्टेंबर नंतर चांगल्या पावसाला सुरुवात होणार आहे. पण 2 सप्टेंबर पासून दक्षिण महाराष्ट्राकडे पाऊस येणार आहे. म्हणून ही सगळ्यासाठी आनंदाची बातमी. अभ्यासक मुक्काम पोस्ट उघडी धामणगाव तालुका शेलू जिल्हा परभणी. मी आहे सिमोरगावाने इथे. इथं आज आहे माझ्या मेवण्याच्या शेतात आणि माझे सासरे देखील आहेत आणि मेवणे देखील आहेत. आणि त्यांच्या शेतातला हा ऊस आहे. ऊसाची लागवड आहे ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबरचा ऊस आहे. यावर्षी पाऊस नसल्यामुळं म्हणजे सर्व महाराष्ट्रभर फिरल्याच्यानंतर ऊस बघितल्याच्यानंतर या ऊसाला आत्ता जवळपास 25-27 कांडे येतं. आणि एव 4 फुटावर अंतर केलेला 4 फुटाच्या अंतरावाला ऊस आहे. ऑक्टोबरची लागवड आहे. आणि या ठिकाणी ऊस म्हणजे सिमोरगावाने या ठिकाणी आल्याच्यानंतर सगळ्यात नंबर एक प्लॉट इथं बघायला भेटलेला आहे. महाराष्ट्रामध्ये फिरल्याच्यानंतर सगळीकडं ते ऊस बघितले होते पण एवढा मोठा प्लॉट असा बघायला भेटला नाही. तर या ठिकाणी आल्याच्यानंतर तुम्हाला आज सांगतो, आजपासून एक शेतकऱ्यासाठी अंदाज देतो. शेतकऱ्यांनो, आपल्याला म्हणजे सांगायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये आता सगळीकडे पावसानं उघड दिलेली आहे. पण राज्यात आता पाऊस म्हणजे 2 सप्टेंबर 3 सप्टेंबर 4 सप्टेंबरला म्हणजे दक्षिण महाराष्ट्राकडे पाऊस पडणार आहे आणि पश्चिम महाराष्ट्राकडे पडणार आहे. आणि त्याच्यानंतर 5 सप्टेंबर नंतर पुन्हा विदर्भाकडे पाऊस येणार आहे. 6 सप्टेंबरला मराठवाड्याकडे पाऊस येणार आहे. 7-8-9 पासून ते 20 सप्टेंबर पर्यंत राज्यात वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे. आणि सगळ्याला थोडा दिलासा जाईल पाऊस पडणार आहे. म्हणून ही सगळ्यासाठी आनंदाची बातमी. म्हणजे राज्यात बघितलं तर 5 सप्टेंबर नंतर चांगल्या पावसाला सुरुवात होणार आहे. पण 2 सप्टेंबर पासून दक्षिण महाराष्ट्राकडे पाऊस येणार आहे. म्हणून ही सगळ्यासाठी आनंदाची बातमी.